करिए कुछ करिए, नस नस मेरी खोले हाय कुछ करिए, कुछ करिए कुछ करिए, बस बस बड़ा बोले अब कुछ करिए। ओ कोई तो चल सिद्ध फड़िए, डूबे तरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, डूबे तरिए या मरिए। आम्ही धनगरडू मधल्या युवकांनी साधारणतः 1.5 वर्षापूर्वी नामदार साहेबांकडं व्यायामशाळेची मागणी केली होती। गावामधल्या युवकांना पोलीस भरती, आर्मी भरती यासाठी एक व्यायाम करण्यासाठी साहित्य गरजेचं होतं, तर त्या संदर्भातच आम्ही नामदार साहेबांना व्यायामशाळेसाठी रूम आणि व्यायामाचं साहित्य याची मागणी केली होती। तर त्यात आम्हाला भेटलं आहे नामदार शंकरराव गडाख साहेबांनी शासन स्तरावर जे प्रयत्न करून व्यायामाचं साहित्य जे मंजूर करून आणलं त्याबद्दल मी धनगावडे आणि धनगावडे मित्रांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। हे सर्व साहित्य नामदार साहेबांनी आमच्या गावात आणून दिलं, जे आम्ही आत्तापर्यंत सगळं टीव्हीमध्ये बाहेर सगळीकडे बघत होतो, पण आत्तापर्यंत आमच्या गावात साहित्य उपलब्ध नव्हतं। नामदार साहेबांनी आम्हाला एक आमच्या गावात साहित्य आणून दिलं। आमच्या गावातील मुले तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि राज्याचं नाव नक्कीच मोठं करतील, त्याबद्दल नामदार शंकरराव गडाख साहेबांचे सर्व युवक आणि आम्ही त्यांचे आभार मानतो। धनगरवाडी येथील सगळे पोरं आम्ही सोनायला जिममध्ये जायचो। बरेच दिवसापासून आम्हाला काही पावसामुळे अडचण यायची, जिममध्ये जायचो, पैशाची पण अडचण होती, एवढे लांब जायचे मोटरसायकलवर, रात्री 5-4 वाजता उठून जायचो, कधी पाऊस राहायचा त्याच्यामुळं कधी जाणं व्हायचं, कधी जाणं होत नव्हतं, त्याच्यामुळे आता पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, आमच्याच गावामध्ये जिम करू आणून दिली त्यांनी, त्यांचे खूप आभार मानतो। आमच्या पोरांना जिम मारायला आता खूप सोपं जात आहे।